पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीला गुजरातमधील गांधीनगर येथील दी लीला हॉटेलमध्ये प्रारंभ झाला. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह या राज्यातील नेते उपस्थित आहेत. या बैठकीच्या देशाच्या पश्चिमेला असलेल्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यातील सामायिक प्रश्न आणि संबंधित विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यापासून हेल्मेट सक्ती करण्यात आली, यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील वाहतूक पोलीस हे प्रत्येक चौकातील मुख्य मार्गावर हेल्मेट वापराबाबत जनजागृती करत आहेत. हेल्मेटच्या वापरामुळे गोंदिया जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण 25% कमी झालंय. भाऊ बहिणीच्या नात्यातला पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन हा सण 2 दिवसावर येऊन ठेपलाय. तर गोंदिया जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखीची दुकानं सजलेली आहेत. मोठ्या प्रमाणात महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी राखी खरेदी करत आहेत. तसेच आवडत्या कार्टूनची राखी घेण्यासाठी मुलांची लगबग दिसून येते. मुंबईमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी सर्व मोदी विरोधकांची म्हणजे इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी इंडिया आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर वांद्रे परिसरामध्ये सर्वत्र ठिकाणी इंडिया आघाडीचे भारत जितेगा जुडेगा भारत असं म्हणत आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. सांगलीमधील जत तालुक्यातील एका आश्रमशाळेतील जवळपास 170 मुलांना विषबाधा झाली आहे. उमदीमधील समता आश्रमशाळेत हा प्रकार घडलाय. मुलांना दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. ठाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावर दिवसा अवजड वाहतूक बंद असूनही वाहतूक होत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास जाणवत असतो. मात्र याकडे अजूनही वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहेत. राज्यात 1 जून ते 26 ऑगस्ट या काळात सरासरी 772.4 मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा 8 मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे. सांगली आणि जालन्यात अत्यल्प पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. पहिल्या श्रावण सोमवार प्रमाणे आज देखील त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक आलेले आहेत. हजारो भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलाय. मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शिवसेनेतर्फे कांद्याला भाव मिळायला हवा, नाफेडने कांद्याची खरेदी केली पाहिजे, कांद्याचे अनुदान मिळायला हवे अशा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळेस मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली. येत्या 2 दिवसात कांद्याचे अनुदान न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. रासपची जनस्वराज्य यात्रा इंदापूर तालुक्यात आल्यानंतर निमगाव केतकीमध्ये महादेव जानकर यांची बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी श्रावणी सोमवार निमित्ताने ग्रामदैवत केतकेश्वर महाराज मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला. मंगळवारी पुण्यातील सांगता सभेत आपल्या पक्षाची ठोस भूमिका स्पष्ट करणार असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून तर 10वीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू होणार आहे. रविवारी बीड येथे झालेल्या अजित पवार यांच्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी भाषणादरम्यान शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याने येवल्यातील शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मोर्चा काढत काळा फिती लावून भुजबळांच्या वक्तव्याचा येवला तहसील कार्यालयावर निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
मुंबईत पुणे मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. सर्व मिरवणुका वेळेत काढण्यासाठी प्रयत्न असेल. गणेश मंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पुण्यातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. आमदारांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, माजी उपसरपंच भडकले. आमदार आणि माजी उपसरपंचात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामपंचायतीच्या कारभारावर आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आदर्श नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचे थाळीनाद आंदोलन शहरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. ठेवीदारांचे थाळीनाद आंदोलन करण्यात आलेलं आहे. आदर्श नागरी पतसंस्थेमध्ये 200 कोटी घोटाळा झालेला समोर आल्यानंतर सर्व घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर ताशेरे ओढले. भात उत्पादनात नेहमीच आघाडीवर असलेल्या पालघर जिल्ह्यात पावसाने ओढ घेतल्याने शेतकरी चिंतातूर झालाय. या जिल्ह्यात 79,000 हेक्टर जमिनीवर भाताची लागवड होते, मात्र पावसाच्या उघडपीमुळे उत्पादनाचे गणितच चुकू लागले आहे. काही ठिकाणी या पिकांवर कीटक व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. तसेच शेतीमधील तण वाढल्याने शेतकऱ्यांसाठी नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टरला भोवणार. तेंडुलकरने जाहिरात केल्याने बच्चूकडू आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत. तेंडुलकरला वकिलांमार्फत नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.